पण एस एल ई म्हणजे सिस्टमिक लुपस एरिथोमॅटोसिस या आजाराबद्दल समजून घेणार आहोत. सिस्टमिक लुपस एरिथोमॅटोसिस हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे ज्यामध्ये आपल्या शरीरातली रोगप्रतिकार शक्तीच्या यंत्रणेमध्ये बिघाड होतो आणि रोगप्रतिकार शक्ती ही आपल्या शरीराविरुद्ध काम करायला लागतात. यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती ही विविध ऑटो अँटीबॉडीज तयार करतात आणि हे ऑटो अँटीबॉडीज शरीरातील विविध अवयवांविरुद्ध हल्ला करतात. तर कोणत्या अवयवांवर ते हल्ला करताय, कोणती सिस्टीम इन्वॉल्व झाली आहे त्यानुसार शरीरामध्ये विविध लक्षणे ही आढळू शकतात. जसं दीर्घ कालावधीसाठी वारंवार ताप येणे, त्यानंतर सांधे दुखणे, सांधे सुजणे, तोंडामध्ये वारंवार जखमा होणे, थंडीच्या दिवसांमध्ये किंवा थंड पाण्यामध्ये हात घातल्यावर हाताची किंवा पायाची बोटे ही पांढरी किंवा निळी पडणे, या व्यतिरिक्त हृदयामध्ये पाणी भरणे ज्याला पेरिकार्डियल इफ्युजन म्हणतात, फुफ्फुसातील आवरणामध्ये पाणी भरणे ज्याला प्युरल इफ्युजन म्हणतात, हृदयातील बॉलला सूज येणे, या व्यतिरिक्त जे उन्हामध्ये गेल्यावर चेहऱ्यावर बटरफ्लाय रॅश येणे, अशा विविध पद्धतींनी एस एल ई हा शरीरामध्ये आढळू शकतो. जर किडनी इन्वॉल्व झाली तर लघवीमधून युरिन आणि प्रोटीन लीक व्हायला लागतात, कमी होते आणि बी पी वाढण्याची शक्यता निर्माण होते. जर ब्रेनवर हल्ला केला तर स्ट्रोक किंवा फिट्स, सीजर्स, लो मूड, डिप्रेशन किंवा ज्या हातातील किंवा पायातील नसा आहे त्यांना सूज येते आणि हातापायांमध्ये मुंग्या येण्याची, बर्निंग सेन्सेशन, अशा गोष्टी असे लक्षणे आढळू शकतात. तर प्रत्येक वेळेला ही सगळे लक्षणे एकाच वेळेला असतील असे आवश्यक नसते. तरीसुद्धा जर अशी लक्षणे तुम्हाला आढळली तर एखाद्या वेळेला आपणास एस एल ई असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे आपल्या तज्ज्ञांना भेटून त्याचे अचूक निदान करून आणि लवकर उपचार सुरू करून आपण एस एल ई कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करू शकतो. मुख्यत्वाने स्त्रियांमध्ये आढळून येतो आणि तो पण 15 ते 40 या वयोगटामध्ये आढळून येतो. यामध्ये स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये पण कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते, जसं रिकरंट अबॉर्शन्स किंवा बाळाची वाढ खुंटणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे अचूक निदान करणे हे अत्यावश्यक असते आणि हे निदान करण्यासाठी विविध लक्षणे जे आपण आता चर्चा केली आणि त्या व्यतिरिक्त काही ब्लड टेस्ट याच्या इमेजिंग, स्कॅनिंग या विविध पद्धतींनी आपण निदान करू शकतो आणि त्याची ट्रीटमेंट ही सुरू करू शकतो.
चे निदान हे लवकर केले, अचूक केले आणि त्याची ट्रीटमेंट ही लवकर सुरू केली तर निश्चितच SAD हा अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल होऊ शकतो आणि प्रत्येक पेशंट हा हे नॉर्मल लाईफ जगू शकतो.